पेट्रोलियम डीलर्स एसोसिएशन द्वारा आज केंद्रीय मंत्री नितिन गडकरी को विविध मांगों का ज्ञापन सौंपा गया है। इस दौरान विदर्भ पेट्रोलियम डीलर्स एसोसिएशन के अमित गुप्ता द्वारा बताया गया कि बीते कई दिन से विविध मांगों को लेकर सरकार के पास गुहार लगा रहे थे, लेकिन अभी तक मांगे पूरी नहीं होने से सभी डीलर्स द्वारा अपनी मांगों की ओर ध्यान आकर्षित करने हेतु कल एक दिवसीय हड़ताल की जाएगी। 2017 पासून कमिशनचं रिव्हिजन झालेलं नाही आहे आणि ऑइल कंपन्यांनी ठरवल्याप्रमाणे दर 6 महिन्यामध्ये रिव्हिजन होणं आवश्यक होतं, पण मागील 10 रिव्हिजन आमचे पेंडिंग आहे आणि सगळे खर्च वाढलेले आहे। त्या दृष्टीने आम्ही आमच्या मागणीकडे ध्यानाकर्षण करण्यासाठी उद्याचा टोकन स्ट्राईक केलेला आहे। गडकरी साहेबांकडे फक्त आम्ही डिझेल सप्लायसाठी मागणी केली होती, कारण भारत पेट्रोलियमतर्फे डिझेल सप्लाय बंद केलेला आहे। ते पेट्रोल पंपवर डिझेल नसल्यामुळे गुड्स ट्रान्सपोर्टेशन, पब्लिक ट्रान्सपोर्टेशनवर याचा खूप मोठा संधी मिळालेली आहे आणि आपल्या देशाची मध्यभागी असलेला हा एक जिल्हा आहे जे खूप महत्त्वाकांक्षी आपल्या राज्याचं सेकंड कॅपिटलसुद्धा आहे। चांगलं काम करता येईल असं वाटतं। सध्या तर ऑफकोर्स कोविडचं जे आहे जे थर्ड फेज येणार आहे त्याच्यावर लक्ष द्यायलाच लागेल कसं काय करायचं, बाकी नंतर काही डेव्हलपमेंट इश्यूज असतील, इतर काही लोकांचे विषय असतील।